क्या चले थे का आज म्हटलंय की शरद पवार साहेब जे आहेत ते धनराव साठी पंतप्रधानांना भेटले, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या कुठलाही उल्लेख त्या ठिकाणी केला नाही, त्यामुळे या लोकांवर तुमचा विश्वास नाही का असा सवाल या ठिकाणी का? आपण पत्रकार आहात, एखादी गोष्ट आपण आपल्या कुणाला सांगायला जर गेला तर इत्थंभूत सगळं हे असं झालं मी असं बोललो असं कुणी सांगत नाही। त्या बाबतीमध्ये आमचंही पवार साहेबांशी बोलणं झालं, साहेब म्हणाले जे महत्त्वाचे इश्यू होते त्या सगळ्या इश्यूच्या संदर्भामध्ये मी देशाच्या जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्यांचा विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करतात, त्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत। त्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्र्यांनी 2-3 वेळा त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही पण काम करत असताना कुठेही वाद होऊ नये हीच आमची पण धारणा आहे। तर त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं तिकडं अधिवेशन चालू आहे, आम्ही राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांना त्याच्याबद्दलचा मुद्दा उचलायला लावतो आणि रेल्वेनी पण तशा प्रकारचं काही चर्चा केली तर चर्चेतनं चांगला मार्ग निघू शकेल, आमची चर्चा करण्याची तयारी आहे। त्यांनाही कामावर घ्यायचं अशा प्रकारचा सूतोवाच त्यांनी केलेला होता, परंतु त्याच्यानंतर काही दिवसांनी हायकोर्टात मॅटर असल्यामुळं काही कामगारांना असं सांगण्यात आलं की तुम्ही 5 तारखेला थांबा, 6 तारखेला थांबा, बघा निकाल काय लागतो वगैरे। आता कोर्टाने काल बऱ्याच अंशी निकाल दिलेला आहे, थोडासा तुम्ही म्हणताय तो मुद्दा त्यांनी मागे ठेवलेला होता, आज 10 वाजता त्याच्याबद्दल क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मी मगाशी बोलताना पण पक्षप्रवेशाच्या वेळेस सांगितलं, न्यायव्यवस्था एखादा निर्णय देतोय त्यावेळेस तो सगळ्यांना तसा बांधीलच असतो। जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत लगेचच त्याच्याबद्दल सूतोवाच करणं उचित नाही, नंबर एक। नंबर दोन, जो काही निकाल लागेल त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही सगळेजण एकत्र बसून निर्णय घेऊ, कारण मागं जे जे निर्णय घेतले आणि त्याच्याबद्दलची जी विधेयकं आणली ते सगळी आम्ही सर्व पक्षीयांची बैठक घेऊ, दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षातले काही प्रमुख मान्यवरांना विश्वासात घेऊन आम्ही ते ठराव केले, आम्ही ते बिलं एकमताने पास केली आणि राज्यपाल महोदयांनी पण त्याच्यावर स्वाक्षरी केली।